विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी मधील लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे प्रॉब्लेम झाला का नाही? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी मधील तुमचा जो टॉपिक दिलेला आहे बोर्डवर बघा, लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या कशा पद्धतीने बनवल्या जातात किंवा तयार केल्या जातात किंवा त्यांना कशा पद्धतीने लहानात लहान संख्या आहे हे ओळखलं जातं आणि मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे हे ओळखलं जातं, त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एक चार्ट घेतो तो चार्ट लक्षात ठेवा. इयत्ता चौथी पर्यंत तुम्हाला एकक, दशक, शतक आणि हजार या चार अंकी संख्यापर्यंतच्या पूर्ण संख्यांचं स्थान माहिती असणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, ओके, हे संख्यांचे स्थान आहेत. त्यांना काय म्हणतात? संख्यांचे स्थान. आणि याची किमती कशा ठरवल्या जातात? एक, दहा, शंभर, एक हजार, ओके, यावरून त्यांच्या किमती ठरवल्या जातात. मग तुम्हाला संख्या सुद्धा कोणत्या स्थानी आहे अंक त्या अंकावरून त्याची स्थानिक किंमत किंवा त्या अंकाची किंमत काढल्या जाते. ओके, मग तुम्हाला लहानात लहान संख्या व मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी हे स्थान खूप महत्वाचे पडणार आहे. ओके, जर ती संख्या हजारामध्ये असेल तर ती संख्या शतकापेक्षा कशी असणार आहे? लहानच असणार आहे. जर संख्या दशक मध्ये असेल तर ती शतकपेक्षा लहानच असणार आहे. ओके, शतक स्थानापेक्षा. आणि अंक महत्वाचा नाहीये. आता तुम्ही म्हणताल या ठिकाणी एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, हे दहा, हे नऊ अंक महत्वाचा नाहीये. हा नऊ अंक आणि हा दोन अंक, ओके, या ठिकाणी नऊ आणि दोन याची जर का तुम्ही तुलना करत असाल आणि हा नऊ हा एकक स्थानी असेल आणि हा दोन शतक स्थानी असेल तर हा दोन मोठा आहे या नऊ पेक्षा, लक्षात ठेवा. दोन कसा आहे? मोठा आहे, कारण की या शतक स्थानी आहे तर या दोनची किंमत 200 असते आणि नऊची किंमत फक्त 9 असते. ओके, लक्षात ठेवा, अंक हा कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या जागेवर आहे, कोणत्या स्थानावर आहे हे खूप महत्वाचं आहे. ओके, त्यावरून त्या संख्यांचा लहानपणा व मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे. ओके, आता या ठिकाणी आपण लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्याही तयार करणार आहोत. मग या ठिकाणी पहा, आठ, नऊ, दोन, मी काही बोर्डवर तीन अंक तुमच्या समोर ठेवलेले आहेत, आठ, नऊ आणि दोन. आता या तीन अंकापासून आपल्याला तीन अंकी लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. ओके, बघा मग आता या ठिकाणी लहानात लहान म्हटलं तर काय करायचं बेटा? लहानात लहान, ज्या वेळेस आपण लहानात लहान संख्या तयार करू त्यावेळेस तुम्ही त्या संख्येची लहान अंक कोणता आहे तो पाहायचा अगोदर. ओके, दोन हा सर्वात लहान आहे, दोन हा अगोदर घ्यायचा सुरुवातीला. ओके, त्यानंतर त्यापेक्षा मोठा कोणता आहे? आठ, मग तो त्यासमोर ठेवायचा. त्यापेक्षा मोठा कोणता आहे? तर नऊ, तो सगळ्यात शेवटी ठेवायचा. आता शेवटी ठेवण्याचं कारण का? कारण की ते एकक घर आहे, हे दशक घर आहे आणि हे शतक घर आहे. म्हणजेच या ठिकाणी लहानात लहान तीन अंकी संख्या जर म्हटलं तर कोणती तयार होणार आहे? 289. कोणती होणार आहे? 289. यामध्ये जर आपण मोठ्यात मोठी संख्याचा विचार केला, मोठ्यात मोठी संख्या, तर काय होईल बेटा? मग त्यावेळेस मोठ्या संख्येचा विचार करायचा सुरुवातीला. मोठ्या संख्येचा 9 अगोदर घ्यायची, त्यापेक्षा लहान घ्यायची आणि मग सर्वात लहान घ्यायची. ओके, 9, 8, 2, म्हणजेच 982.
ही संख्या या ठिकाणी तयार होते 982 लहानात लहान 289 यामध्ये जो मधला अंक आहे त्यापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार होत नाही ओके हा 8 काय आहे मध्यभागी येतो लहानात लहानही त्यापासून तयार होत नाही सुरुवातीला घेतलं तर आणि मोठ्यात मोठी संख्या त्यापासून तयार होत नाही लहानात लहान घ्यायचे असेल तर या ठिकाणी लक्षात ठेवा लहान अंक अगोदर घ्यायचा त्यापेक्षा मोठा त्यापेक्षा मोठा ओके मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर मोठा अंक अगोदर घ्यायचा मग त्यापेक्षा लहान आणि नंतर त्यापेक्षा लहान अशा पद्धतीने तुम्हाला तीन अंकी लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करता आली पाहिजे आता आपण काय करूया चार अंकी लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करूया चार अंकी लहानात लहान ही संख्या त्यासाठी आपण 4, 0, 3 आणि 5 या अंकांचा वापर करणार आहोत ओके आता चार अंकी लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी आपल्याला कमीत कमी त्यामध्ये 4 अंक असणं गरजेचे आहे 3 अंक नाही ओके मग आता या ठिकाणी तुम्ही म्हणताल सर लहानात लहान संख्या लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर तुम्ही सुरुवातीला सर्वात लहान अंक घेतला होता ओके बरोबर आहे लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी सुरुवातीला सर्वात लहान अंक घेतला होता मग या ठिकाणी 0 घ्यायचा का तर त्या ठिकाणी 0 घ्यायचा नाही लहानात लहान संख्या तयार करताना आपण संख्या किती अंकी तयार करतो यावर डिपेंड आहे 0 घ्यायचा किंवा नाही ओके मग 3 अंकी जर संख्या तयार करायची असेल तर 0 घ्या काही हरकत नाही 0 हा सगळ्यात महत्त्वाचा 0 चा नियम सांगतो मी तुम्हाला 0 जर संख्येच्या डाव्या साईडला असेल ओके तर त्या 0 ला किंमत नसते जर 0 उजव्या साईडला असेल तर त्या संख्येला किंमत असते 10 च्या पटीने संख्या ती जाते ओके या डाव्या साईडच्या 0 ला काही किंमत नसते हा फक्त 3 आहे हा 30 आहे लक्षात ठेवा किती आहे 30 हा 300 आहे तर हा फक्त 3च आहे एकच अंकी संख्या आहे किती आहे एकच अंकी संख्या आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर 0 घ्यायचा नाहीये ओके मग चला लहानात लहान संख्या 0 घ्यायचं नाही अगोदर त्यापेक्षा लहान कोणती आहे मग 3 आहे मग 3 घ्या ओके आता तुम्ही 0 टाकू शकता कारण की त्याच्या समोर 0 ला किंमत आहे त्यानंतर 4 त्यानंतर 5 अशा पद्धतीने तुम्हाला 3045 ही लहानात लहान संख्या आहे हे सांगता येईल त्यानंतर 5 मोठ्यात मोठी जर घ्यायची असेल तर सर्वात मोठी संख्या ओके मग अगोदर 5 घ्या त्यानंतर 4 घ्या त्यानंतर 3 घ्या त्यानंतर 0 घ्या सर्वात लहान 5430 ही झाली सर्वात मोठी संख्या या अंकापासून तयार होणार ओके समजते सर्वांना मोठ्यात मोठी संख्या त्यासाठी मोठा अंक घ्यायचा लहानात लहान संख्या त्यासाठी लहान अंक घ्यायचा 0 चा नियम या ठिकाणी समजला असेल सगळ्यांना 0 हा एक अंक सोडून दुसऱ्या अंक ठिकाणी घ्यायचा आणि मोठ्यात मोठ्या वेळेस तर सर्वात शेवटी येणारच तो आपोआप येणार त्याची शंका नाही ओके जर हा 0 जर तुम्ही 5, 4 इथं जर घेतला तर हे दशकचं स्थान 0 होऊन जाईल या ठिकाणी दशकच्या स्थानची किंमत 30 आहे ही मोठी आहे ही 0 होऊन जाईल लहान म्हणून मोठ्यात मोठी संख्याला 0 हा शेवटीच घ्यायचा ओके चला आता आपण या ठिकाणी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी प्रश्न घेऊया बघा खाली दिलेल्या अंकाच्या समूहापासून 2 अंकी 3 अंकी व 4 अंकी संख्या तयार करा लहान व मोठ्या ओके बघा त्या ठिकाणी समूह आहे दिलेला
तीन पाच सहा आठ नऊ सात दोन ओके। तर या समूहापासून आपल्याला दोन अंकी लहानात लहान, तीन अंकी लहानात लहान आणि चार अंकी लहानात लहान अगोदर संख्या तयार करायची। मग काय करता या ठिकाणी बघा, दोन अंकी लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी अगोदर सर्वात लहान अंक पाहिजे दोन ओके, त्यानंतर तीन, ही झाली तेवीस दोन अंकी संख्या। त्यानंतर आपल्याला तीन अंकी संख्या तयार करायची दोन तीन ओके, त्यानंतर पाच, ही झाली दोनशे पस्तीस, ही झाली तीन अंकी संख्या। त्यानंतर आपल्याला चार अंकी संख्या तयार करायची दोन तीन पाच, त्यानंतर मोठी सहा, ही झाली चार अंकी संख्या। अशा पद्धतीने आपल्याला तेवीस दोनशे पस्तीस दोन हजार तीनशे छप्पन्न या तीनही प्रकारच्या दोन अंकी तीन अंकी आणि चार अंकी दिलेल्या अंकापासून आपल्याला संख्या तयार करता आल्या ओके। मग ह्या झाल्या लहानात लहान, लहानात लहान दोन अंकी संख्या, लहानात लहान तीन अंकी संख्या, लहानात लहान चार अंकी संख्या। आता आपल्याला मोठ्यात मोठी दोन अंकी तीन अंकी आणि चार अंकी संख्या पाहिजे ओके। तर बघा या ठिकाणी मोठ्यात मोठा अंकही माहिती असायला पाहिजे आपल्याला, कोणता आहे नऊ, त्यानंतर आठ, ही झाली दोन अंकी अठ्ठ्याण्णव ओके। या अंकापासून अठ्ठ्याण्णव पेक्षा दुसरी कोणतीच दोन अंकी संख्या तयार होत नाही ओके। त्यानंतर नऊ आठ सात, नऊ आहेत आठ आहेत आणि सात आहेत, म्हणजेच नऊशे सत्याऐंशी यापेक्षा तीन अंकी कोणतीही मोठी संख्या होत नाही। त्यानंतर नऊ आठ सात आणि सहा आहेत, म्हणजे सातच्या नंतर येणारी संख्या सहा ओके, म्हणजे नऊ हजार आठशे शहात्तर ही चार अंकी सर्वात मोठी संख्या या अंक समूहापासून तयार होते ओके। अशा पद्धतीने तुम्हाला लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करता आली पाहिजे ओके। आता यापुढे पहा, तुम्ही लहानात लहान व मोठ्यात मोठी, लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या या चार्टनुसार ही सॉल्व करू शकता। आता मी या ठिकाणी चार्ट बनवत आहे आपल्याला मोठा चार्ट ओके। आता या चार्ट मध्ये काही अंक दिलेले आहेत नऊ पाच, तीन रिपीट होतो सात चार ओके। हा पहिला चार्ट, चार सर्वांना दिसतोय बघा या ठिकाणी तीन दोन पाच एक सहा। आता या ठिकाणी अंक या ठिकाणी दिलेले आहेत आणि या ठिकाणी अंक दिलेले आहेत ओके। बघा या ठिकाणी एक दोन तीन चार लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या, मोठी संख्या लहानात लहान संख्या व मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे दिलेल्या अंकापासून ओके। मग आता पहिली संख्या कोणती तयार होईल, लहानात लहान जर संख्या तयार करायची असेल तर यामध्ये बघा तीन आहेत ओके, मग हे तीन, त्यानंतर चार आहेत हे चार, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाच दिसत आहेत आणि सहा दिसत आहेत, म्हणजेच तीन हजार चारशे छप्पन्न एक लहानात लहान या अंकापासून संख्या तयार केलेली आहे। त्यानंतर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर नऊ आहेत ठीक आहे नऊ घ्या, त्यानंतर सात आहेत सात घ्या, त्यानंतर सहा आहेत सहा आणि पाच, ही झाली मोठ्यात मोठी चार अंकी संख्या ओके। आता आपण यामध्ये नऊ हे सर्वात मोठे आहेत आणि तीन हे सर्वात लहान आहेत, हे काय करूया कट करूया। आता या ठिकाणी आपल्याला लहानात लहान या चार अंकापासून संख्या तयार करायची ओके।
मग कोणती होईल तयार बेटा लहानात लहान म्हणल्यावर अगोदर चार घ्यावं लागतील ओके घ्या चार त्यानंतर पाच त्यानंतर सहा आणि त्यानंतर सात चढता क्रम ठेवायचा ओके लहान संख्या बनवताना आणि मोठ्या संख्ये मोठी संख्या तयार करताना उतरता क्रम सात सहा पाच चार ही झाली मोठी मोठी संख्या या चार अंकापासून ओके अशा पद्धतीने तुम्हाला लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्या तयार करता आल्या पाहिजे आता ठिकाणी जो चार्ट आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे करता सर्व बघा लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या आता या ठिकाणी पाच अंक दिलेत मी हे दोन चार्ट भरल्याच्या नंतर एक अंक त्यातील काय करणार आहे पुसून टाकणार आहे या पाच अंकापासून अगोदर आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची कोणती होईल बेटा हा एक आहे लहानात लहान एक घ्यायचा हा दोन आहे दोन घ्यायचे तीन आहे तीन ह्या दोन पैकी पाच लहान आहेत म्हणून हे पाच घ्या 1235 ही झाली लहानात लहान संख्या या पाच अंकापासून मोठ्यात मोठी कोणती होईल बेटा सहा सर्वात मोठी आहे म्हणून सहा घेतले ओके त्यानंतर या ठिकाणी पाच त्यानंतर या ठिकाणी तीन आणि दोन या ठिकाणी 6532 या पाच अंकापासून चार अंकी संख्या तयार होते मोठ्यात मोठी त्यानंतर आपण आता या ठिकाणी हे पाच उडून टाकायचे ओके आता जी संख्या तयार होईल ती पहा लहानात लहान एक दोन तीन आणि सहा ओके त्यानंतर सहा चार सॉरी सहाच्या नंतर लहान असणारी तीन दोन आणि एक 1236 ही लहान संख्या तयार होईल तर 6321 ही मोठी संख्या तयार होईल ओके अशा पद्धतीचे तुम्ही तुमच्या नोटबुकवर वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट तयार करा अंक घ्या कोणतेही त्या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करा व्हेरीफाय करा यापेक्षा लहान होऊ शकते का यापेक्षा मोठी होऊ शकते का ओके बघा मी तयार केलेल्या संख्येमध्ये लहानात लहान जी आहे तीच लहान असणार त्यापेक्षा लहान होऊ शकणार नाही ओके यामध्ये बघा 4547 हीच संख्या 4000 हे पाच अगोदर घेतले तर त्या 4000च्या पेक्षा पाच होणार हे पाच हे चार एकच स्थानिक मोठ्या स्थानांच्या मोठ्या स्थानी असले पाहिजे त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान स्थान त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान स्थान आणि त्यापेक्षा मोठी संख्या सगळ्यात लहान स्थान ओके अशा पद्धतीच्या क्रमानुसार त्या संख्या मांडणी करायची